एखादा मूळ शब्द दिलेला आहे पण त्याचं सामान्य रूप काय असेल किंवा मी केलेलं सामान्य रूप बरोबर आहे का असे प्रश्न जर तुम्हाला पडले असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार विद्यार्थी मित्र हो, सर्वात प्रथम माझ्या सामान्य रूपच्या व्हिडिओला तुम्ही जो भरघोस प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल मनापासून धन्यवाद. मला बरेच वेळा कमेंटमध्ये काही कॉमन शब्द विचारले जातात सामान्य रूप करण्यासाठी. तर अशा शब्दाचं सामान्य रूप करताना मी कोणत्या गोष्टींचा विचार करते हेच आज मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर पहिला शब्द आहे गाव. हा कमेंटमध्ये मला बरेच वेळा विचारतात. जर गाव या शब्दाचं मला सामान्य रूप काढायचं असेल तर मी एखादं वाक्य बनवते ज्याच्यामध्ये गाव हा शब्द असेल. उदाहरणार्थ, गावात अनेक लोक राहतात. आता जेव्हा मी हे वाक्य बनवते तेव्हा ते कसं बनतं, गावचं झालं गावात, बरोबर आहे. माहिती त हा विभक्ती प्रत्यय मी ते लावला तेव्हा तो ते वाक्य कम्प्लीट झालं, त्याचा अर्थ पूर्ण झाला. आता हा त विभक्ती प्रत्यय मी जेव्हा काढते तेव्हा कोणता शब्द उरतो, तर गावचं होतं गावा. तर गावा हे झालं सामान्य रूप. तर दुसरा शब्द आपण पाहू, झाड. झाड या शब्दावरून मी एक वाक्य बनवलं, झाडावर पक्षी आहेत. आता वर हा शब्द अयोग्य अव्यय जर मी काढून टाकला तर झाड या शब्दाचं काय झालं, झाडा. मग जेव्हा विभक्ती प्रत्यय आणि शब्दयोग्य अव्यय बाजूला केल्यानंतर जो शब्द उरतो तो आहे सामान्य रूप, म्हणून झाड या शब्दाचं सामान्य रूप आहे झाडा. पुढचं उदाहरण पाहू, पुस्तक. आता पुस्तक या शब्दावरून मी एक वाक्य बनवते, पुस्तकातून खूप माहिती मिळते. आता तून हे विभक्ती प्रत्यय मी काढून टाकल्यानंतर पुस्तक या शब्दाचं झालं पुस्तका. मग पुस्तका हे झालं पुस्तक या शब्दाचं सामान्य रूप. अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा एखादं वाक्य बनवू शकता आणि तो शब्द योग्य आहे की नाही, त्याचं सामान्य रूप योग्य केलं की नाही हे तुमचं तुम्हालाच कळेल. आता काही आपण उदाहरणांचा अभ्यास करूया. उदाहरणार्थ, मूल हा शब्द आहे तर त्याचं सामान्य रूप झालं मुला. आकार, त्याचं सामान्य रूप आहे आकारा. जंगल, जंगलचं सामान्य रूप आहे जंगला. प्राणी, त्याचं झालं सामान्य रूप प्राण्या. प्रवासी, प्रवासीचं सामान्य रूप आहे प्रवाशा. भारत, त्याचं सामान्य रूप आहे भारता. मराठी, त्याचं सामान्य रूप मराठी. तळे, सामान्य रूप आहे तळ्या. लाडू, लाडवा. पुढची उदाहरणं पाहूया. चंद्र, चंद्रा. पुरावा, पुराव्या. शाळा, शाळे. पंखा, पंख्या. शेती, शेती. बैल, बैला. फळा, फळ्या. बाक, बाका. ढग, ढगा. कंदील, कंदिला. पुढचं उदाहरण आहे, घड्याळ, घड्याळा. वही, वही. घर, खरा. तीर, तीरा. पाडवा, पाडव्या. जेवण, जेवणा. गाणे, गाण्या. माती, माती. उंदीर, उंदिरा. पुढची काही उदाहरणं, झरा, झऱ्या. मुख, मुखा. कणीस, कणसा. देऊळ, देवळा. डोळा, डोळ्या. आवाज, आवाजा. पाणी, पाण्या. सागर, सागरा. ताट, ताटा. विहीर, विहिरी. कुंकू, कुंकवा. मांजर, मांजरा. दिवस, दिवसा. पाऊस, पावसा. शेतकरी, शेतकऱ्या. भाऊ, भावा. फोटो, फोटो. चिखल, चिखला. कार्यक्रम, कार्यक्रमा. कडा, कड्या. अंगण, अंगणा. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. या उदाहरणांचा तुम्हाला खूप खूप फायदा होईल यात काही शंकाच नाही आहे. तरीसुद्धा तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की मला कळवू शकता. धन्यवाद. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.